कोल्हापुरातील सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये अग्रभागी राहण्याचा मान तुकाराम माळी तालीम मंडळाचा आहे। गेल्या 45 वर्षांपासून परंपरा जपणाऱ्या या तालीम मंडळाच्या गणपतीचं विसर्जन आज अत्यंत साध्या पद्धतीने केलं जातंय। तालमीचे कार्यकर्ते तालमीपासून काही अंतरावरती असणाऱ्या कृत्रिम विसर्जन कुंडीमध्ये गणेश मूर्तीचं विसर्जन करणार आहेत। इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। मानाचा कोल्हापूरचा प्रथम मानाचा गणपती जो आहे तुकाराम माळी तालीम मंडळाचा त्याचा विसर्जन या ठिकाणी सुरू आहे। आपण बघू शकतो कृत्रिम कुंड तयार केलेला आहे आणि त्या कुंडामध्ये या गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जातंय। दुग्धाभिषेक केला जातोय आणि याच्यामध्ये जे भांडं ठेवलेले त्या भांड्यामध्ये विसर्जन केलं जातंय। खरं तर आपण बघतो की मोठा उत्साह जो आहे तो प्रत्येक वेळेला अनुभवायला मिळतो। यावेळेला उत्साह आहे पण खबरदारी म्हणून आपण पाहतो की मंडळापासून कृत्रिम जे तलाव आहे किंवा कृत्रिम कुंड केलेलं आहे तिथपर्यंत त्या बाप्पाने घेऊन आणण्यात आलं आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी बाप्पांचं विसर्जन झालेलं आहे। खरं तर एक वेगळी प्रथा परंपरा या निमित्तानं पडलेली असं आपल्याला म्हणता येईल, कारण आपण पाहतो की या ठिकाणी जे गणपतीचं विसर्जन आहे ते आपण पाहतो की खूप वेगळ्या पद्धतीनं कोल्हापूरमध्ये होत असतं। मुंबई पुण्यानंतर खरं तर हे विसर्जन होत असतं मोठ्या प्रमाणात, पण यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेऊन या ठिकाणी गणपतीचं विसर्जन केलेलं आहे ही सकारात्मक बाब अशीच म्हणावं लागेल। कॅमेरा ओंकार गिरीचा प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर।